दोस्तों मुकाबला चलते एनसीसी चषक 2021 का घुमासान चलता हुआ हाईवे तमाम दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत इस मुकाबले की तरफ जो लाइव टेलीकास्ट में हमें देख रहे हैं उनका भी स्वागत। टाइम दे रहे हैं, टाइम बहुत ही इंपॉर्टेंट है, समय समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता। इस बार ये गेंद विनायक के लिए, गेंद हवा में है, देखना है कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गैप में खेला है, गेंद टिप्पे टिप्पा करके जाती हुई चार रनों के लिए और एक बेहतरीन चौका आता हुआ। हम चलते डीजे की तरफ, मधुर संगीत सुनते और फिर मैदान में आते हैं। जाती है किस तरह घूमती है ये भी बहुत इंपॉर्टेंट होगा। देखो ये गेंद विनायक बॉयज, बहुत ही बढ़िया शॉट, यहाँ पर कोई मौका नहीं, छह रन मिलते हुए एक बेहतरीन छक्का आता हुआ, दिल की धड़कने तेज होती हुई, यहाँ पर दर्शकों को जिस मुकाबले की जरूरत है वो मुकाबला इस समय चलता हुआ। डीजे की तरफ चलते, मधुर संगीत सुनते, युग है और युवा है। पूर्ण होऊ शकत नाहीये, प्लेसमेंट अप्रतिम, हा चौकार येतोय विनायक भोईर यांच्या बॅट मधून येतोय। मी भरत मोरे आपल्या पण देताना विजय पाटील जसं म्हटलं ना की 50-50 मला मामला आहे, म्हणजे 50-50 बिस्किट नाहीये पण 50-50 चान्सेस दोन्ही संघाने संघाकडनं खेळलेला हा खेळाडू आपण मैदानावरती बघतोय। विनायक भोईरना स्टाईंग कॅडकडनं नवनाथ येतोय, ओ भूक करतोय, फायन एक क्षेत्रकाशाला चाकून जातोय चेंडू, सीमारेषेजवळ आर पार जातोय चौकार। थँक्यू, मी येतो विजय आपल्यापर्यंत। मी म्हटलं होतं नवनाथनं आणलेलं आहे खास करून विनायक भोईर यांना, पण विनायक भोईर सुद्धा तितकेच म्हणजे अकॉर्डिंग टू सिच्युएशन बॉलच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न करतात। विजय कष्ट करावे लागतील या ठिकाणी, पुन्हा एकदा विनायक भोईर समोर अक्षय असणार आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चौथा अटेम्प्ट आणि सक्सेसफुल अटेम्प्ट, पहा मित्रांनो काय फटका लगावलाय, चार धावा येतात, पुन्हा एकदा डीजेकडे जातात आणि वळतोय आपण मैदानाच्या दिशेने। येस नक्कीच, या प्रकारचे तीन प्रयत्न या अगोदर झाले होते आणि ते सक्सेसफुल झाले नव्हते, परंतु धावपळकरती तीन चेंडूचा खेळ नाही शिल्लक, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्रशी दूर होते परंतु चेंडू जातोय सरळ, सी मारेच्या पार, आउट ऑफ द पार्क, युथ सिक्सर। कामाव जायला उशीर झाला, कामाव जायला उशीर झाला, बघतोय सहा धावा येतात विजय, मी नक्कीच सांगेल ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय विनायक, या अगोदर सुद्धा हेच केलंय, ज्यावेळेला विकेटवरती थांबण्याचा प्रयत्न केला, विकेटवरती थांबत असताना तदनंतर मात्र मोठमोठे फटके लागवले आणि नंतर तंबूच्या आसऱ्याला मागच्या सामन्यामध्ये गेलो आणि आता सुद्धा त्याच प्रकारचं चित्र आहे। विनायक भोईर टेम्परामेंटल क्रिकेट काय असतं आणि ते क्रिकेटची नजाकत काय असते ते सातत्यानं पेस करताना पाहायला मिळालं आणि आता धावपळकरती आपण धावा पाहतो एकंदरीत 41 चौथं षटक प्रगती पथावर ते अक्षय पन्नाक सज्ज होते, येणारे दोन चेंडू काय कहाणी सांगून जातील, पुन्हा एकदा मोठा फटका अक्रॉस द बॅट मिड विकेटच्या डोक्यावरून इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स, सहा धावा, मॅग्निफिसंट स्ट्रोक, कम ऑन डिझाई। थँक्यू थँक्यू, दोन षटकार आपण बघितले होते भूपेंद्र पाटील अर्णाला, म्हणजे अर्णाला संघाच्या पाटीला केस ते आहेत, तर भूपेंद्र पाटीलकडनं एक पारितोषिक आलेलं आहे तिसऱ्या षटकारासाठी, म्हणजे लागोपाठ तिसरा षटकार, नंबर थ्री आउट ऑफ द पार्क षटकार। थे और बहुत ही बढ़िया क्रिकेटर है, यदि इनके भी गेंद बल्ले के बीचों बीच आते तो आर पार कर देते और बड़े बड़े हिट मारने में माहिर है चेतन भोईर, क्या कहना चाहेंगे, अंडर रन में भी अच्छा खेलते हैं। यस नक्कीच, चेतन भोईर मैदानी रितेश
डान्सिंग डाउन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले, ऑन साइडला खेळून काढले, एकदा पूर्ण केली गेली, दुसरा धावायचा प्रयत्न होतो का, तर यस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। आणि या दोन धावांत विनायक भोईर एक बड़े मंच के बड़े सितारे हैं और आज उन्होंने उम्मीदें पूरी की है। इस बार ये पहला शॉट, यहाँ पर एक ही रन मिलेगी और 50 रन पूरे हो चुके हैं विनायक भोईर के। इस इनिंग में दूसरी की मांग है, सुरक्षित पहुंचते की देखना होगा। यहाँ पर एक रन पूरी की है, 50 रन पूरे किए विनायक भोईर ने। हाफ सेंचुरी करने वाले पहले खिलाड़ी एकमात्र है एनसीसी कप में आज के इस मुकाबले में। तो बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए, बैट दिखाते हुए, और क्यों ना दिखाए, क्योंकि उस तरह की बल्लेबाजी की उम्मीद थी, वो उम्मीद पूरी करते हुए मैं कहूंगा जिन्होंने अर्नाला के लिए आज बेहतरीन प्रदर्शन किया अपने।